मला हे सांगायचं आहे जे लायकी नसणारे शून्य लायकीचे जे पार्लमेंटमध्ये एक शब्द बोलत नाहीत एक दोन पैशाचा विकासाचा निधी आणू शकत नाहीत श्यामसुंदर शिंदेने लोहात कंधार मतदारसंघामध्ये 2,500 कोटीचे सिंचन तलाव मंजूर करून आणले म्युन्सिपलिटीचं पाणी जे माझ्या मतदारसंघात येणार होतं तर रिजिन्युएट करून 250 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि माझ्या मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास करण्याकरता मी कटिबद्ध आहे 100 खाटाचं कंधारला हॉस्पिटल मंजूर केलं 4 PSC मंजूर केल्या हा म्हणतो की कर्तव्य शून्य आहे एक प्रताप चिखलीकर नावाचा एक आम्ही भस्मासूर तयार केलेला आहे मी स्वतः माझ्या पत्नी सांगत होती याला तुम्ही मोठं करू नका हा फार नालायक आहे तुम्हाला एक दिवस बैमान होईल या भस्मासुराला हे हसायची त्याच्या प्रवृत्ती जी आहे मटक्या दारूचे हप्ते घेणे लोकांचे पैसे चोरणे चोरणे जर त्याने चोरले नसतील तर लाय डिटेक्टर करून कधी कधी पैसे चोरले हे मी सिद्ध नाही केलं तर मी राजकारण सोडून देईल असा एक महामूर्ख प्राणी 24 तास टीका करत असतो आम्ही कधीच अशा नालायक माणसाचं नाव घेऊन आमची जीभ खराब करू इच्छित नाही पण मार्केट कमिटी ज्या कमिटीवर असा आव्हानला 90% मतदान आम्हाला पडलं आणि 90% जागा आल्या ॲक्सिडेंटली 1-2 जागा गेल्या आमच्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय चांगले लोक आलेले आहेत तुम्ही 5 वर्ष बघा मार्केट कमिटीचा कारभार अतिशय चांगला राहील इथं शेतकऱ्याची लिलवाडणूक होणार नाही इथं व्यापाऱ्याची लिलवाडणूक होणार नाही मार्केट कमिटीचा आम्ही चेहरामोहरा बदलू आमचं धोरण उपेक्षित शोषित दलित पद्दलित शेतकरी ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज देण्याचं काम करू आणि अशी कुठलीही गोष्ट होऊ देणार नाही की तुम्ही आम्हाला नाव ठेवाल आमचे कुठल्याही डायरेक्टरला किंवा अद्याप चेअरमनला चुकीचं काम करू देणार नाही आमचं आम्ही देव उपेक्षित शोषित दलित पद्दलित महिला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात बघतो त्यांचा विकास व्हावा त्यांना चांगले दिवस यावेत याच्याकरता प्रयत्न करत असतो आमचं राजकारण लोकाभिमुख आहे पेशाचं नाही आणि नालायक लोकांचे नाव घेऊन माझी जीभ खराब करू इच्छित नाही त्यांची त्याला जागा दाखवली जाईल आणि कुठल्याही परिस्थिती ह्या भस्मासुरला कुठलीच निवडणूक निवडून येऊ देणार नाही असं श्याम सुंदर जाहीर करतो बोगस मतदान केलं त्यांनी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करावी हे धंदे त्याचेच आहेत चोऱ्या करणे खोटं करणे बोगस मतदान म्हणजे काय केलं सांगा अहो एखाद्या माणसानं त्याला मतदान करता येत नव्हतं त्यांनी मला मतदानाचा अधिकार दिला तो इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर्समध्ये तरतूद आहे तो इलेक्शन पिटिशन कर आमदार साहेब आखाड्यात 2 पैलवान उतरले होते तर नेमके पैलवान कोणाचे जीत श्यामसुंदर शिंदे मी खरा पैलवान आहे इंटर युनिव्हर्सिटीमध्ये मैसूर आग्रा जयपूर अशा ठिकाणी सिल्वर मेडल गोल्ड मेडल म्हणून कुस्त्या पाडलेला आहे हा तर चिंदी चोर बेवडा याला कधी लात्याने मारून कोचित करतो सातबारा कोणाच्या बापाच्या घरचा नाही मी चुकलो तर लोक मला डिपॉझिट जप्त करून घरी बसवतील मी जर चांगलं काम केलो मी लोक कोणाला त्रास देत नाही मी जात पात मानत नाही आमचा धर्म ही माणुसकी आहे जात माणूस आहे आम्ही सगळ्यांना घेऊन जातो त्याच्यामुळे 7-12 माझ्या बापाच्या घरचा नाही त्या गाडवाच्या घरचा असूच शकत नाही साहेब कंधारच्या विजयानंतर खासदार चिखलीकर असं म्हणाले होते की ज्यांच्या 8 जागा आलेल्या आहेत त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावा आज तुमच्या 18 पैकी 16 जागे आलेले आहेत आणि ते पण एकतर्फी आलेले आहेत तुम्ही काय सांगणार नाही त्यांच्या एवढा महान बघा त्यांच्या एवढा महान नेता आपल्या देशात नाही 100 जोडे मारून 1 मोजलं तरी त्याची किंमत होणार नाही खासदार चिखलीकर म्हणतात की 20 भावी आमदार एका जागी येऊन एक बाजार समिती लढवितात याच्यावर त्यांचं काय आहे कळते काय सांगतात म्हणजे त्यांनी इतक्या जगाला त्रास दिलाय म्हणून सगळे लोक आले आले प्रत्येकाला डवचायचं कोणाला तरी आम्ही भांडण करायला गरज कारणच नाही कंधार मार्केट कमिटीच्या गाळ्यांचा आता ते बघा मार्केट कमिटी त्याच्या ताब्यात आहे तुम्ही त्याला विचारा ना काय करणार नाही मार्केट कमिटी त्याला ताब्यात घेतली ना पुढच्या 2 महिन्यात मार्केट कमिटी काढून घेते श्यामसुंदर शिंदे 2 महिन्यात काय सांगाल सातबाऱ्यावर काय उत्तर देणार मी सगळ्या मतदारांचे आभार मानते कारण त्यांनी दाखवून दिले की सातबारा कुणाच्या एकाच्या नावावर नाही आहे ही हुकुमशाही नाही आहे तर ही लोकशाही आहे जनतेच्या नावावर हा सातबारा आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक लढवलेली आहे शेतकरी विकास पॅनलने पुढाकार जरी मी घेतला असला तरी सगळ्या पक्षांना खूप त्रास झाल्यामुळे सगळे पक्ष आम्ही एकत्र येत आलेलो आहोत आणि आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे सातबारा तर जनतेच्या नावावर आहे लोकशाही आहे हुकुमशाही नाही आहे कुठली सत्ता कुठलं पद आमच्या बापाच्या घरचं नसतं लोकांचे आशीर्वाद आहे आम्ही चुकलो तर लोक आम्हाला रस्ता सोडायला मदत घेईल आणि चांगलं काम कोण करेल त्याचं आम्ही ठरवू सगळे आमच्या विचाराचे आहेत आमच्या सामनेवर आलेले आहेत सगळे निवडून आले लोक माझे ऐकणारे आहेत साहेब काय सांगाल आज हा जो विजय आहे
हा महाविकास आघाडीचा विजय आहे। सातबारा हे ते काय गौण आहे, काही विनोदी आपला विनोद म्हणा, काही लोकांना उगे उत्साही असतात असे काही बोलत असतात, परंतु ही निवडणूक जी आहे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधलीच, हा दोघाचा दुवा आहे, दोघाचा समन्वय साधून आणून सुख दुःख आडी अडचणी एकमेकाच्या ह्याच्या माध्यमातून सोडवल्या जातात। गेल्या 15 वर्षापासून या मार्केट कमिटीची एवढी वाताहत केली, ही मार्केट कमिटी एकेकाळी मराठवाड्यामध्ये अवर्ग नगरपालिका ही अवर्ग नगर कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली तिची वाटाहात लावून टाकली, सगळं तोडून फोडून खंदून काय कशासाठी काय करालेत। आज चहा प्यायची अवस्था प्यायची म्हणलं तर तिथं कोणाला एवढी वाईट अवस्था आहे, आणि म्हणून हे जे सगळ्यांनी मिळून घडून आणले, कारण हे जातीचे सगळे निवडणुका लढू शकले असते, परंतु ह्यांनी जे वाटोळ केले सगळ्यांनी मिळून येऊन ह्या आपल्या कामधेनूचं जे वाटोळ केलं यांनी ते सुधारण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सगळ्या पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली आणि लोकांनी भरभरून यश दिलं, हेच त्याचं फलित आहे। मला सवय चॅलेंज राजकारण।